माझ्या आयुष्यामध्ये तुझी जागा दुसरी स्त्री कधीच घेऊ शकत नाही. 7 मार्च पासून सोमवार ते शनिवार संध्याकाळी 7:30 वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणारी ही नवी मालिका ऋणुझुणू, प्रत्येक मराठमोळ्या प्रेक्षकाला अत्यंत जवळची आपलीशी वाटणारी ऋणुझुणू ही मालिका म्हणजे एका सुरेल प्रेमाची भावस्पर्शी कथा आहे. सप्तपदीच्या पवित्र नात्यानं जोडलेल्या तेजू आणि समीर राज्याध्यक्ष यांच्या सुरेल प्रेमाचा इंद्रधनू म्हणजेच ऋणुझुणू. ऋणुझुणू या मालिकेमध्ये प्रमुख भूमिका साकारतायत गुणी अभिनेत्री शिल्पा तुळसकर आणि अभिनेता सागर तळाशीकर यांच्या सोबतच एक नवा चेहरा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ती अभिनेत्री आहे हृदया. ऋणुझुणू या मालिकेद्वारे मी पहिल्यांदाच मराठी पदार्पण करते आहे. मला फार उत्सुकता आहे, फार कुतूहल आहे याचा. एका सुखी आणि देखण्या कुटुंबाची ही गोष्ट. तेजू आणि समीर राज्याध्यक्ष यांच्या आयुष्यात एका बाळाची चाहूल लागली आणि एकमेकांवर जीवापाड प्रेम करणाऱ्या तेजू आणि समीर यांचं आयुष्य अनामिक आनंदानं बहरून जातं. तेजूची काळजी घेण्यात समीर कुठेही कमी पडत नाही. आपल्या घरी बाळ येणार या नुसत्या विचारानंही दोघं रोमांचित आहे. बाळाच्या जबाबदारीमध्ये कधीही आणि कुठेही कमी नाही पडणार. आणि तू कितीही चिडलीस तरी त्याला लपवून चॉकलेट्स देणार आणि घोडा घोडा खेळणार आणि बाळाला आणि बाळाच्या आईला दोघांनाही कुशीत घेऊन जाणार. बघता बघता दिवस निघून जातात. तेजू आणि समीरच्या आयुष्यात एक नवं वळण येतं. हे वळण नेमकं काय असेल आणि इथेच ऋणुझुणूची कथाही एका वळणावर येऊन पोहोचते. पुढे काय होईल ही उत्सुकता प्रत्येक भागात दर्शकांना खिळवून ठेवेल. साम टीव्ही मराठीवरील ऋणुझुणू या मालिकेमध्ये आणखी एक महत्वाची गोष्ट होणार आहे. ती म्हणजे दैनंदिन मालिकेच्या विश्वात पहिल्यांदाच ऋणुझुणूमधून दर आठवड्याला कथेला अनुरूप गाणं असणार आहे. आणि ही गाणी गाणाऱ्या पार्श्वगायकांची निवड करण्यासाठीच तसंच ऋणुझुणूच्या प्रमोशनसाठी साम वाहिनीनं महाराष्ट्रातल्या अनेक शहरांचा दौरा केला. इथल्या प्रत्येक शहरात ऋणुझुणूला उदंड प्रतिसादही मिळाला. अशी ही दोन मनांची प्रत्येकाला आपलं प्रतिबिंब दिसेल अशी सुरेल प्रेमकथा ऋणुझुणू ही मालिका साम मराठी वाहिनीवर 7 मार्च पासून सोमवार ते शनिवार संध्याकाळी 7:30 वाजता प्रक्षेपित होईल. उत्कृष्ट कलावंत, तंत्रज्ञ, दिग्दर्शक आणि डोळ्यांना सुखावणारी, मनाला भिडणारी ऋणुझुणू ही नवी मालिका नक्की पहा, फक्त साम मराठीवर.